नमस्कार, गोवन वार्तालापमध्ये स्वागत। लोकोत्सवमध्ये विविध प्रकारच्या सुशोभीकरणाच्या आणि शोभेच्या वस्तूंचे इथं स्टॉल लागलेला असतो। विविध पारंपरिक गोष्टी आपल्याला या लोकोत्सवामध्ये बघायला मिळतात। महाराष्ट्रातून असं नवी मुंबईतून एक गृहस्थ आलेले आहेत आणि मिनिएचर पेंटिंग्स त्यांच्या प्रसिद्ध आहेत। छोट्या छोट्या वस्तू ते घेऊन आलेले आहेत, त्यावरती वारली पेंटिंग्स आहेत। वारली पेंटिंग्सची विविध प्रकारच्या गोष्टीसुद्धा त्यांच्या पेंटिंग्स इथे आहेत। त्याचबरोबर गणपतीच्या सुशोभित अशा शोभित अशा मूर्त्या आहेत, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, त्याबद्दल त्या माहिती सांगतील। काका, तुमचं नाव काय? अनिकेत। काय माहिती सांगाल, काय काय वस्तू आहेत या? आम्ही लाईक ट्रेडिशनल आर्ट घेऊन येतो तिकडून, जे वारली पेंटिंग आहे किंवा गणेशा विथ म्युझिक इन्स्ट्रुमेंट, वन सिंगर आणि 9 इन्स्ट्रुमेंट प्लेयर्स, हे एक आमचं पॉप्युलर प्रोडक्ट आहे। मग आम्ही फ्रीज मॅग्नेट्स करतो, की होल्डर्स करतो, पण ट्रेडिशनल टच असू देतो त्याच्यात। कलर स्कीम, ट्रेडिशनल टच, टेक्स्चर्स जे काही महाराष्ट्रात आहेत त्या गोष्टी आम्ही धरून ते प्रोडक्ट अजून कसं सुंदर करता येईल आणि किती लोकांपर्यंत। हां, मी स्वतः बनवतो, माझ्यासोबत माझे पॉटर आहेत जे क्ले वर्क करतात आणि मग मी त्याला पेंट करतो, थीम वाईज पेंट करतो त्याला आम्ही। कुठे बनवतो तुम्ही सगळं? हे आम्ही सगळं खारघर नवी मुंबई मध्ये करतो। काय म्हणजे ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? चांगला रिस्पॉन्स असतो या शो साठी। आम्ही आता माझा 5th इयर आहे इथे यायचा, तर खूप छान रिस्पॉन्स असतो, कारण हे प्रोडक्ट पूर्ण एक्झिबिशन मध्ये कुठे रिपीट होत नाही। हां, लाईक वारली पेंटिंग मिनिएचर पॉट्स वर कोणी करत नाही, इथे आणत नाही। आम्ही 5 वर्षापासून आम्ही घेऊन येतोय ते आणि मोठ्या प्रमाणात असं त्याचं लाईक फर्स्ट डे सेकंड डे मध्ये मीडियामध्ये खूप पब्लिसिटी पण होते आणि लोकही भरपूर घेऊन जातात। याच्या व्यतिरिक्त, लोकोत्सवाच्या व्यतिरिक्त कुठे कुठे तुम्ही एक्झिबिशन मध्ये जाता? आम्ही मुंबई बँगलोरला एक्झिबिशन करत असतो, मग हँडीक्राफ्ट तर्फे जिथे शोज होतात हँडीक्राफ्टचे ते शोज आम्ही कव्हर करतो। दिल्लीला असतो शो आमचा, बँगलोरला असतो, मुंबईला असतो, प्रदर्शन भरवतो मुंबईला, आर्ट फेस्टिवल्समध्ये पार्टिसिपेट करतो। लोकोत्सवामध्ये नेहमीच कोल्हापुरी आणि राजस्थानी चपलांचं एक आकर्षणाचं आणि केंद्रबिंदूचं स्थान असतं। कोल्हापुरी चपला त्यातल्या त्यात लोकांना खूप आवडतात आणि ते नेहमीच कोल्हापुरी चपलांना पसंती देतात। असाच एक स्टॉल लागलेला आहे कोल्हापुरी चपलांचा। कोल्हापूरवरतूनच दादा आलेले आहेत, ते कोल्हापुरी चपला घेऊन आले। दादा, तुमचं नाव काय? अनिल सावंत। अनिल सावंतजी, ह्या कोल्हापुरी चपलांचा स्टॉल तुम्ही लोकोत्सवामध्ये किती वर्षांपासून इथे येतात? 17 वर्ष लावतो। सलग 17 वर्ष झाली तुम्ही लोकोत्सवाला येत आहे। लोकोत्सवाच्या व्यतिरिक्त कुठे कुठे तुम्ही अजून स्टॉल घेऊन जाता? बाहेर ऑल इंडियात सगळीकडे आम्ही जातोय सर। अच्छा, ऑल इंडियात एक्झिबिशन गव्हर्नमेंटचे असतात ना, तिकडे सगळीकडे जातो। आता गोव्यात आम्ही मागच्या पर्यंत मापशामध्ये बुर्गेश्वर यात्रेला होतो, परत सरसला इथं होतो। मागच्या पर्यंत पूर्ण महिना इथं काढला। म्हणजे गोव्यात माझे 70% कस्टमर गोव्यामध्ये आहे। गोव्यात यायला आम्हाला जरा आवडते, कस्टमर पब्लिक वगैरे चांगलं आहे तिथं, त्यामुळे गोव्यात यायला आम्हाला आवडते। आता या कोल्हापुरी चपला ज्या आहेत, भारतभरातून या कोल्हापुरी चपलांना खूप डिमांड असते, काय सांगाल? तुम्ही कोल्हापूरकर आहात, कोल्हापुरी चपलांचा व्यापार करता, तुम्हाला कसं वाटतं यार? आम्हाला आता कसं झालं, आता तुमच्यासारखे मीडियावाल्यांच्यामुळे आम्हाला तसं प्रोत्साहन येते आणि आमच्या मालाचा उठाव होते, अडवडायचे होते, मालाचा उठाव होते आणि परत आम्हाला नवजीवन मिळाल्यासारखं आणि आम्हाला आमची रोजीरोटी आता चालू झाली आहे। बरोबर। मग ते लॉकडाऊनमध्ये आम्हाला बराच त्रास झाला, पण आता बऱ्यापैकी दिवस चालले। आता एक्झिबिशन वगैरे बरेच ठिकाणी चालू आहे, त्यामुळे आम्हाला रिपोर्ट आम्हाला चांगला मिळतो आहे सगळीकडे। काका, याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल जी असते, ग्राहक खूप मनापासून घ्यायला जातात। कोल्हापुरी चप्पल सुंदर असते, दिसायलाही चांगली, पायामध्ये खूप चांगली दिसते आणि वापरण्याच्या दृष्टिकोनातून खूप त्याची लाईफ पण जास्त असते। त्या दृष्टिकोनातून लोक कोल्हापुरी चप्पलला पसंती देतात, पण ओरिजिनल चप्पल आणि डुप्लिकेट चप्पल याच्यात फरक काय आणि कशी ओळखायची? ओरिजिनल चप्पल म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला ही वन पीस असते, याच्यामध्ये कार्डबोर्ड टाकून ते विकतात, ते फर्स्ट सेकंड क्वालिटीचं विकतात। ते म्हणजे कुठ्याचं लेदर? कुठ्ठा कार्डबोर्ड असते आणि हे जे आम्ही वापरतोय पूर्ण हे लेदर तुम्हाला आम्ही पाण्यात वगैरे यूज करावं लागतं, आठवड्याभर पाण्यात भिजवायला लागतं, परत भिजवून परत एक उन्हात एक 2-4 दिवस ठेवायला लागतं, याला प्रोसेसिंग भरपूर आहेत। हे एक चप्पल बनवायला आम्हाला एक जोडी बनवायला 4 दिवस जातात।
चार दिवस जातात त्याला. आणि आवाजवाली जर बनवायची झाली तर आमचा एक आठवडा जातो आहे आवाजवाली. आवाज करा बरं चप्पलचा. ही आवाजवाली येते चप्पल. जसं तुम्ही चालाल तसं ह्याच्यामध्ये माझ्याकडे सात आठ डिझाईन आहेत. आता म्हणजे आता दाखवायला मी आणलेला आता एक सॅम्पल आणले. ऑर्डर प्राईस काय याची? स्टार्टिंग प्राईस माझ्याकडे 2000 पासून 5000 पर्यंत आहेत. आणि तिची साधी होती? तिची साधी 800 पासून 1200 पर्यंत आहेत. 1200-1500 पर्यंत रेंज आहेत. आता कोल्हापुरी चप्पल हा मुळातच एक कोल्हापुरी चप्पलांचा ब्रँड आहे, पण त्यातल्या त्यात कोल्हापुरी चप्पलांचा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत का? नाही आहेत. याच्यामध्ये आता युनिक पॅटर्न म्हटल्यानंतर आता हे कसं ट्रेडिशनलमध्ये आम्ही एक काढत होतो अगोदर, आणि लेडीजमध्ये सुद्धा आम्ही असं युनिक पॅटर्न असं ट्रेडिशनलमध्ये एक काढत होतो. असे ह्या काय ह्या ज्या चप्पला आहेत त्या आम्ही अगोदर बनवत होतो. लेडीज चप्पल ह्या चालायचे. आता त्याच्यामध्ये कसं कस्टमरला पसंती ह्याच्याकडे थोडी कमी आले. जे नेहमी वापरतात ते आता वापरतातच, पण आता नवीन फॅशन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये युनिक पॅटर्न हे असे काढलेले आहेत. नवीन नवीन पॅटर्न काढलेले आहेत. कोल्हापूर पॅटर्नमध्ये किंवा स्टाईलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टाईल एक स्पेसिफिक मेन्शन करते? स्पेसिफिक मेन्शन हे एक चालतात, हे असे डिग्रीवाले एक चालते आणि अंगठापट्टीवाले एक चालते जास्त. असे बरेच ठिकाणी माझे आहेत व्हरायटी. ते सगळे आम्ही हाताने बनवतो, हँडमेड असतात ते. घरी माझ्या सगळे म्हणजे लेडीज वगैरे आता ही वेणी वगैरे असते ना, हे लेडीज घरचे सगळे बनवतात. सगळं फॅमिली आमची बनवते सगळे. याच्यामध्ये हे स्टिचिंग वगैरे करायला लागते सगळं हातानं स्टिचिंग, लेदरचं स्टिचिंग असतं त्याला. सगळे घरचे सगळे फॅमिली आम्ही बनवते. आता कोल्हापुरी चप्पल आहे वेगवेगळ्या कलरमध्ये पण बघायला मिळत आहेत. अशा एकदम डार्क ब्राऊनमध्ये आहेत, ब्राऊन कलरमध्ये आहेत, लाईट ब्राऊनमध्ये आहेत, एकदम पिवळसर कलरमध्ये आहेत. हे हा नॅचरल कलर आहे. तर एक कलरचं कसं असतं, कलर कसा देतात याला? कलर शू पॉलिश आम्ही बनवतो येतो हाताने. म्हणजे शू पॉलिश जे आपलं चेरी ब्लॉसमचं वगैरे असतं ना, ते आमच्याकडे जास्त क्वांटिटीचं असते आणि ते चेरी ब्लॉसमच थोडंच असते. हे आम्ही जास्त क्वांटिटीचं आम्ही बनवून घेतोय, स्वतः आम्ही तयार करतोय आणि त्याला पॉलिश करतोय. ते परमनंट पॉलिशपासूनच ते कलर असतो. कलर असतो तो, ते फक्त आम्ही क्वांटिटी आमच्याकडे जास्त असल्यामुळे आम्ही ते तयार करून आम्ही याला लावतोय. आम्ही ते परमनंट राहतंय. कोल्हापुरी चप्पलला ज्या वेळेला ग्राहक विकत घेतात त्यावेळेला दुकानदार नेहमी सांगतात की या चप्पलांना ऑइलिंग करा, तेल लावा. कशासाठी ऑइलिंग करायचं असतं आणि किती प्रमाणामध्ये चपलीला किंवा चपलेला त्या ऑइल करायचं असतं? आता हे जे आहे ना, हे चप्पल फक्त आवाजवाली चप्पलला, आता पूर्वी कसं रेग्युलर पॉलिश नसायचं त्यामुळे ते रेग्युलर सगळ्या चप्पलला ऑइल लावायला लागायचं. आता फक्त आवाजवाली चप्पल आहे ना त्यालाच फक्त ऑइल लावायला लागते, कारण का ह्याच्यामध्ये बी टाकले असते, विंचूचे बी असतात, फळ असते ते. ते फळ आत टाकले असते, त्याचे वर्किंग व्हायला पाहिजे. आत तेल मुरलं ना वर्किंग होते, त्याचं लाईफ वाढते आणि सॉफ्ट होते, ते मऊ होते आणि त्याचा कलर पण थोडाच चेंज होतो, ऑइली होते ते कलर. कसं करतात त्याला ऑइलिंग? कारण काही वेळेला ग्राहकांना माहिती नसतं ऑइलिंग कसं करायचं. हे कसं आहे, ज्या वेळेस आपण आता दुसरं यूज करायचं आहे, उद्या यूज करायचं आहे, तर त्या आदल्या दिवशी रात्री कॉटनच्या कपड्यानं फक्त ओलं चिप करून टाकायचं. त्या वाटीतून तेल घ्यायचं, आपलं मस्टर्ड ऑइल का असतंय खाण्याचं वगैरे ऑइल असतं ते वाटीत थोडं हो चालेल ना, कोणतंही ऑइल चालेल. ते जरा वाटीत घेऊन कॉटनच्या कपड्यानं फक्त भिजवून टाकायचं. सकाळपर्यंत ते मुरलेलं असतं, सॉफ्ट होतं एकदम, एकदम इझी वापरायचं. सगळीकडे पूर्ण ओलं करायचं त्याला, पूर्ण त्याला आतून वगैरे सगळं ओलं करायचं. मग त्याचा वापर चांगला होतोय त्याचा, आणि वापरायला पण सॉफ्ट जाते, ते लागणार नाही कुठं स्किनला वगैरे लागणार नाही. त्यासाठी ते ऑइल लावायला लागतं. थँक्यू.